ओके आपण आता 12 चा अतिशय इंपॉर्टेंट चॅप्टर सुरू करतोय. त्याचं नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. या चॅप्टरला आपण हॅलो अल्केन असं सुद्धा म्हणतो. हॅलो अल्केन, ठीक आहे. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे काय? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम इन द हायड्रोकार्बन इन द हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे काय? इथं तो हायड्रोकार्बन ॲलिमॅटिक असेल. आधी या बाबतीमध्ये आपण हॅलो अल्केन घेतोय ना, तर आपण ॲलिमॅटिकच म्हणूया. हायड्रोकार्बन पण कुठला? ॲलिमॅटिक. बाय द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम इन द हायड्रोकार्बन, दॅट इज ॲलिमॅटिक हायड्रोकार्बन बाय हॅलोजन ॲटम, दॅट इज एक्स. अँड द हायड्रोजन हॅलोजन ॲटम विल बी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड क्लोरीन. द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम इन द हायड्रोकार्बन बाय द हॅलोजन ॲटम टू फॉर्म हॅलो अल्केन. टू फॉर्म हॅलो अल्केन. सो द हॅलो अल्केन इज फॉर्म बाय द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन. सी दिस इज अवर अल्केन. अल्केन इज द यस हायड्रोकार्बन. आता ॲलिमॅटिकचं मीनिंग काय? ॲलिमॅटिक मीन्स इट इज स्ट्रेट चेन. ॲलिमॅटिक मीन्स इट इज स्ट्रेट चेन ऑर ब्रँच चेन. बघा ॲलिमॅटिकचं मीनिंग काय असतं? एक तर स्ट्रेट चेन असेल किंवा काय असेल? ब्रँच चेन असेल. आणि याच्यामध्ये एक तर सिंगल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड असेल, किंवा सिंगल किंवा डबल असेल. आणि याच्यात तुम्हाला काय करायचं आहे? हायड्रोजन रिप्लेस करायचं. काय करायचं आहे? हायड्रोजन रिप्लेस करायचं आहे. आणि जितके हायड्रोजन तुम्ही अल्केन म्हणणं, हायड्रोकार्बन म्हणणं, जो स्ट्रेट चेन आहे, जो ब्रँच चेन आहे, ज्यावर सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड सुद्धा असू शकतो, अशा कंपाऊंड मध्ये, या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, स्ट्रेट चेन, ब्रँच चेन, या सर्व प्रकारच्या कंपाऊंड आपण म्हणतो ॲलिमॅटिक म्हणतो. ॲरोमॅटिकला सोडलं की जे उरतात दॅट इज कॉल्ड ॲलिमॅटिक. आणि यामधनं आपण हायड्रोजन काढायचा, यामधनं आपण हायड्रोजन काढायचा आणि त्या हायड्रोजनच्या जागेवरती हॅलोजनचा वापर करायचा. आता आपल्याला हॅलोजन किती आहे? तर चार प्रकारचे. क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे आणि काय तर क्लोरीन आहे. म्हणजे तुम्ही या एक्सच्या जागेवरती तुम्ही यापैकी कुठलाही क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वापरला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर टाइपचा हॅलो अल्केन बनणार आहे. ठीक आहे. म्हणजे आर एक्स इज कॉल्ड एज अ हॅलो अल्केन, दॅट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द अल्केन. अल्केन मधनं हायड्रोजन काढायचा, आता एक्स काढायचा, म्हणून काय बनेल? हॅलो अल्केन. सो हॅलो अल्केन इज द कंपाऊंड विच इज फॉर्म बाय रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम इन द हायड्रोकार्बन, दॅट इज फॉर एक्झाम्पल अल्के, बाय द हॅलोजन ॲटम, बाय द हॅलोजन ॲटम. सो दिस इज द अल्केन विच आय मीन हायड्रोजन. इथून हायड्रोजन रिप्लेस करायचा आणि त्याच्यावरती काय वापरायचा? एक्स वापरायचा. ठीक आहे. याला म्हणतात हॅलो अल्केन. किंवा या हॅलो अल्केनला अल्किल हॅलाइड सुद्धा आपण म्हणतो. काय म्हणतो? अल्किल हॅलाइड. सो हॅलो अल्केन म्हणतो मी त्याला, किंवा अल्किल हॅलाइड म्हणा, दोघांचं मीनिंग सेमच आहे. त्यामध्ये हे झालं तुमचं थोडस इंट्रोडक्शन अबाउट द हॅलो अल्केन. आता याच्यानंतर तुम्हाला समजलंय की आर एक्स म्हणजे काय? तर हॅलो अल्केन. ठीक आहे. तर किंवा अल्केन हॅलाइड. मग यावर तुम्हाला समजलं असेल की आर एक्स इज हॅलो अल्केन. मग यामध्ये एक्स म्हणजे काय? सी एल बी आर आय यव. मग या ठिकाणी हॅलो कोण येतात? क्लोरो, क्लोरो, ब्रोमो, अजून काय तर आयडो, अजून काय फ्लोरो. ठीक आहे. मग तुम्हाला समजले
जसा आपला हॅलो असेल त्या पद्धतीला लावले असेल क्लो सीएल असेल क्लोरो बीआर असेल तर ब्रोमो आय असेल तर हायड्रो या पासून तर फ्लोरो ठीक आहे हे झालं थोडंसं एग्जांपल थ्रू जनरल इंट्रोडक्शन अबाउट द हॅलो अल्केन मग याच्यानंतर आपलं बघायचं आहे की काय बाबा याच्यामधलं फक्त आपण एकच आठवडे काढू शकतो का नाही आपण जितके आहेत कळू त्यानुसार त्याचं काय होणार आहे क्लासिफिकेशन होणार आहे कोणाचं क्लासिफिकेशन ऑफ क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अल्केन हॅलो अल्केन क्लासिफिकेशन करायचं आपल्याला ऑन द बेसिस ऑफ ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ऍटम आता आपल्या अल्केन हॅलाइड मध्ये हॅलो अल्केन मध्ये किती हॅलोजन ऍटम आहे त्यानुसार हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे टाईप आहे ठीक आहे तर पहिला टाईप मोनो हॅलो अल्केन मोनो हॅलो याच्यामध्ये मोनो हा शब्द काय सांगतो आपल्याला म्हणतो की याच्यामध्ये एकच हायड्रोजन काढायचा आणि एका हायड्रोजनच्या ऐवजी एक एक्स वापरायचा आहे बरोबर आहे म्हणजे जर तुम्ही मला म्हटलं की सर याचं कसं काय येईल स्ट्रक्चर तर मी म्हणलं बेटा आर एक्स तर आर एक्स म्हणजे काय एकच एक्स आहे करेक्ट आहे एक एक्स म्हणजे काय मोनो हॅलो एक्स म्हणजे काय हॅलो आणि एक किती आहे एकच आहे म्हणजे याचं नाव काय मोनो हॅलो अल्के एक एक्झाम्पल घेऊ आपण सी एस थ्री सी एल बघ सी एस थ्री सी एल मध्ये किती क्लोरीन आहे क्लोरीन म्हणजे काय हॅलो किती आहे एकच आहे म्हणजे दिस इज द मोनो हॅलो अल्के अजून सी एस थ्री सी एस टू सी एल आपण बी आर घेऊ थोडं वेगळं घेऊया बी आर काय असेल मग एकच हॅलोजन आहे एकच हॅलोजन आहे म्हणजे जो काय झाला मोनो हॅलो ठीक आहे आणि यांचे नाव सुद्धा दिस इज कॉल्ड एज क्लोरो मिथेन एकच आहे ना क्लोरो आणि अल्केन एकच कार्बन आहे म्हणून काय असं नाव क्लोरो मिथेन इथे किती कार्बन आहे दोन कार्बन आहे आणि आपण आहे ब्रोमो इथेन याचा आपण ऑलरेडी नॉमिकेचर आपल्या नॉमिकेचर व्हिडिओ जे आपल्याला अपलोड केलेला आहे ऑलरेडी त्याच्यावर तुम्हाला मिळणार याचं आन्सर की हाऊ टू नॉमिक नेचर दी अल्किल राईट असा आपण टॉपिक टाकलाय नॉमिक नेचर ऑफ अल्किल राईट तर त्यावर तुम्ही बघू शकता की याचं कसं करायचं आपण नॉमिक नेचर ते बघून घ्या आणि तुम्हाला याला आपण अल्किल हॅलाइड सुद्धा म्हणतो या सेक्शनला मोनो हॅलाइड म्हणतो अल्किल राईट आणि मेन आपण ट्वेल्थच्या परीक्षेमध्ये एच एस सी मध्ये तुम्हाला हा सगळ्यात मेन टॉपिक आहे याच्यावर जास्त आपल्याला फोकस करायचंय बाकी जेव्हा करायचंय पण मेनली तुमच्या सिलेबस जो बनवलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न हे तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आणि सीटीवर विचारले जातात त्यामुळे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टर मला हा इम्पॉर्टंट पार्ट आहे कुठला मोनो हॅलोजन मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन किंवा मोनो हॅलो अल्केन याला काय आपण अल्किन हॅलाइड आपल्याला हे चॅप्टर आता हा सेक्शन शिकायचं आहे पुढे पण आता सध्या आपण आपले डिस्ट्रीब्युशन करतोय डाय हॅलो अल्केन काय बाबा डाय हॅलो अल्केन म्हणजे काय दोन हायड्रोजन काढायचे आणि त्या दोन हायड्रोजन दोन हायड्रोजन वापरायचे ठीक आहे मग आपण या ठिकाणी एक्झाम्पल बघू सी एच टू सी एच टू मग याला लावायचा क्लोरीन याला पण लावायचा क्लोरीन सिरीज हाऊ मेनी क्लोरीन देअर टू हॅलो आहे की नाही दोन क्लोरीन या ठिकाणी म्हणजे सगळ्या नाही पटा डाय क्लोरो याचं नाव काय डाय क्लोरो आणि याची पोझिशन वन टू म्हणजे वन कॉमा टू वन कॉमा टू डाय क्लोरो एक आणि दोन कार्बन दुसऱ्या कार्बनचे नाव मी त्यांचं नाव काय असतं दुसऱ्या कार्बनच्या अल्केनचं नाव काय सिंगल बॉन्ड आहे ना तर याचं नाव काय झालं इथे तर वन टू डाय क्लोरो इथे म्हणजे डाय हॅलोजन म्हणजे काय बेटा मग नंबर वरती दोन हायड्रोजन काढायचे इथून एक हायड्रोजन काढायचा इथून एक हायड्रोजन काढायचा आणि त्या दोन हायड्रोजनच्या ऐवजी दोन क्लोरीन वापरायचे डाय हॅलो अल्केन ठीक आहे तिसरा टाईप ट्राय हॅलो अल्केन आता ट्राय हॅलो अल्केन मध्ये काय येईल मग तीन हायड्रोजन काढायचे बरोबर आहे की नाही तीन हायड्रोजन काढायचे आणि त्या तीन हायड्रोजनला तीन हॅलो लावायचे जसं बघा मी इथे बघा आता एक दोन तीन आता वन टू थ्री प्रॉपर कोणाला दिलं तरी चालणार आहे काय प्रॉब्लेम नाही आहे
सेल आला किती लागले 3 म्हणजे इथे आता बघा ट्राय इथे पण ट्राय वापरायचा ठीक आहे ना ट्राय ट्राय हॅलोजन या ठिकाणी क्लोरो क्लोरो क्लोरोच आहे मग काय आलं 1 2 3 ट्राय क्लोरो 1 2 3 3 नंबरचा सिंगल बॉन्ड वाला कंपाउंड आहे 3 नंबरचा 3 का म्हणजे काय वापरतो आपण प्रॉप 3 जर कार्बन असेल तर काय वापरतो आपण प्रॉप सिंगल सिंगल बॉन्ड आहे या प्रत्येक कार्बनमध्ये काय आला ए आणि द नेम ऑफ दिस कंपाउंड इज 2 1 2 3 ट्राय क्लोरो प्रोपेन सो दिस इज द मोनो हॅलोजन डेरिवेटिव ऑफ अल्केन दैट इज मोनो हॅलो अल्केन एक हॅलोजन वापरायचा एक क्लोरीन वापरायचा डाय हॅलो अल्केन म्हणजे डाय हॅलोजन डेरिवेटिव ऑफ अल्केन याचं काय करायचं दोन हॅलोजन काढायचे आणि दोन क्लोरीन का दोन ब्रोमीन का दोन आयडी व्हॉट एव्हर द एक्स तू जो वापरायचा पण दोन एक्स वापरायचे मग त्या ठिकाणी तुम्हाला जो कंपाउंड मिळेल तो काय असेल डाय हॅलो अल्केन तिसरा जर तुम्ही तीन हॅलोजन काढले आणि तीन हॅलोजन ज्या तुम्ही तीन या ठिकाणी हॅलो वापरले तीन हायड्रोजन रिप्लेस केले आणि तीन हॅलोजन वापरले काय होईल ट्राय हॅलो अल्केन इथे बघा मग इथून एक हायड्रोजन काढला आपण इथून काढला ठीक आहे आणि इथून पण काढला आपण मग काय झालं बेटा मग याच्यात प्रत्येक सीएल सीएल लावला इथे इथे पण हॅलो लावला इथे पण हा हॅलो आहे इथे पण हा हॅलो आहे आणि व्यवस्थित तिथे आपण तिघ कार्बनला तीन हायड्रोजन काढले आणि तिघांना तीन एक एक काय केलं आपण हॅलो लावला आणि क्लोरो आहे म्हणून 1 2 3 ट्राय क्लोरो 1 2 3 ट्राय क्लोरो सिंगल सिंगल बॉन्ड म्हणून काय आलं ए आणि सो द नेम ऑफ दिस कंपाउंड इज 1 2 3 ट्राय क्लोरो प्रोपेन तर याच्यानंतर अजून एक जर आपण चार हायड्रोजन काढले बेटा याच्यामध्ये आपण जर चार हायड्रोजन बाहेर काढले चार हायड्रोजन आपण अल्केन म्हणून जर बाहेर काढले आणि चार चे चार आपण जर ठिकाणी हॅलो वापरले तर त्या ठिकाणी काय फॉर्म होईल मग टेट्रा हॅलो अल्केन काय फॉर्म होईल टेट्रा हॅलो अल्केन सो दॅट या ठिकाणी चौथ्या प्रकारचा कंपाउंड आहे तुम्ही जितके काढणार आहे हायड्रोजन तितके हायड्रोजन वापरायचे आणि त्याला त्या पर्टिक्युलर नाव द्यायचं ठीक आहे आता आपण इथे 1 2 3 4 ठीक आहे आणि याला काय लावू आपण एक एक काय करू क्लोरीन त्यांना 1 2 3 4 क्लोरीन 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 सो हियर 1 2 3 4 सो द नेम ऑफ दिस कंपाउंड 1 2 3 4 टेट्रा आणि काय रे क्लोरो सर्व टेट्रा क्लोरो आणि किती कार्बन आहे चार कार्बन म्हणून काय आलं ब्यूट सिंगल 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 बॉन्ड म्हणजे काय एन सो द नेम ऑफ दिस कंपाउंड इज 1 2 3 4 टेट्रा क्लोरो ब्यूटेन सो दिस इज अ टेट्रा हॅलो अल्केन चार हायड्रोजन काढायचे आणि चार हायड्रोजन चार हॅलोजन वापरले आपण इथे आपल्याकडे हॅलोजन कोण येतात परत मी क्लोरीनच घेतलेले ठीक आहे काय आहे ती क्लोरीन घ्या ब्रोमीन घ्या काही घ्या एक्स इज क्लोरीन पण आहे एक्स म्हणजे ब्रोमीन पण आहे एक्स म्हणजे आय पण आहे आणि एक्स म्हणजे काय त्याच्या ठिकाणी क्लोरीन पण आहे तुम्ही जे घेणार त्याला हॅलो म्हणायचं फक्त तो हॅलो जो असेल त्याचा वापर करायचा जेणेकरून तुम्हाला त्याचं मिनिंग समजा तुम्ही याच्याऐवजी डिफरंट डिफरंट जरी वापरले तरी काय हरकत नाही दोन हॅलोजन बघायचे दोन ब्रोमीन असले एक क्लोरीन असला तीन होतील तीन ब्रोमीन एक क्लोरीन तरी चार होतील तुम्ही काउंटिंग करायचं किती हॅलोजन आहे क्लोरीन किती आहे ब्रोमीन किती आहे पूर्ण काउंटिंग करायची आणि ते काउंटिंग नुसार त्याच्यामध्ये किती हॅलोजन आहे किती सेम आहे किती डिफरंट आहे याला बघायचं नाही किती त्याच्यामध्ये हॅलोजन आहे त्यानुसार त्याचा टाईप पडतो मोनो पडतो डाय पडतो किंवा ट्राय पडतो किंवा काय पडतो बेटा टेट्रा पडतो असतो त्याच्यामुळे हे झालं आपलं क्लासिफिकेशन हॅलो अल्केनचं ऑन द बेसिस ऑफ नंबर 1 2 3 4 1 साठी मोनो 2 साठी डाय 3 साठी ट्राय आणि 4 साठी टेट्रा अशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही अनंत प्रकारचे या ठिकाणी हॅलोजन ऍडिशन करून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे हॅलो अल्केन बनवू शकत पण आपल्या ऍज पर युअर सिलेबस आपल्याला इथपर्यंतच सांगितलं गेलं की टेट्रा हॅलोजन आपण अल्केन करू शकतो याच्यानंतर आपल्याकडे क्लासिफिकेशन करायचे ऑन द बेसिस ऑफ आता पहिले केलं आपण ऑन द बेसिस ऑफ नंबर आता आपल्याला करायचे ऑन द बेसिस ऑफ ऑन द बेसिस ऑफ सेकंड टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ या ठिकाणी आपण करायचे नेचर ऑफ कार्बन दुसरा टाइप आता ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ कार्बन नेचर ऑफ कार्बन आता या ठिकाणी आपला कार्बनचं नेचर बघायचं तर कार्बन सारे हॅव व्हेरियस नेचर्स तर कार्बन आर प्रायमरी तर कार्बन सेकंडरी सो ऑन द बेसिस ऑफ इफ द कार्बन इज प्रायमरी इफ द कार्बन इज प्रायमरी अँड द प्रायमरी कार्बनला जर आपण ठिकाणी प्रायमरी कार्बन इज द कार्बन द
The primary carbon is a carbon which having only one carbon as a neighbor. तो बघते एकच नेबर असते आणि तो नेबर कार्बनचा असतो. इफ द कार्बन इज अटॅच टू द अनदर ओनली वन कार्बन देन इज कॉल्ड एज अ प्रायमरी कार्बन. जर कार्बन एखादा कार्बन ज्याला एक्स लागला आहे ज्याला हॅलोजन लागलेला आहे आणि त्या तो कार्बन एकाच कार्बनला जर लागलेला असेल किंवा अटॅच झालेला असेल हा कार्बन त्याला एक्स लागला बरोबर आहे आणि हा कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे तर याला म्हणायचं याचे नेचर कसं आहे मग द नेचर ऑफ दिस कंपाउंड इज प्राइमरी आणि या प्राइमरी कार्बनला एक्स लागला म्हणून या ठिकाणी हॅलो अल्केन बनला पण तो हॅलो अल्केन प्राइमरी कार्बनला लागला आहे तो म्हणून तिचं नाव काय झालं प्राइमरी अल्किल हॅलाइड. द नेम ऑफ दिस कंपाउंड इज द प्राइमरी अल्किल हॅलाइड. यापैकी बघू आता हा झाला आपला पहिला प्राइमरी अल्किल हॅलाइड. व्हाय बिकॉज द एक्स इज अटॅच टू दॅट कार्बन व्हिच इज प्राइमरी इन नेचर. सेकंड the carbon the x will be attached to that carbon x will be attached to this carbon and this carbon is attached to the two other carbons then the nature of this carbon is secondary so the secondary carbon are x carbon means no matter secondary alkyl halide secondary alkyl halide the name of this compound is secondary. If the x will be attached to that carbon and that carbon is attached to two carbons other two carbons then it is called as the secondary tertiary the carbon the x will attach that carbon and that carbon will be attached with the three other carbons then the nature of this carbon is tertiary. tertiary kasa ka to ya carbon la jar dusre teen others teen carbon jar ekmega lagle astil to tya carbon cha nature hota tertiary आता टर्शरीला एक्स लागला म्हणून त्याचा काय झाला टर्शरी अल्किल हॅलाइड बरोबर टर्शरी अल्किल. सो द वी टेक द एग्जांपल ऑफ दिस प्राइमरी अल्किल आहे CH3 CH2 Cl बघा Cl इज हॅलो एक्स एंड दिस एक्स वी अटॅच टू दिस कार्बन एंड दिस कार्बन अटॅच विथ द ओनली वन कार्बन सो दिस द नेचर ऑफ दिस कार्बन इज प्राइमरी सो द नेम ऑफ दिस कंपाउंड इज प्राइमरी अल्किल बरोबर याचं नाव आहे इथिल क्लोराईड. मग या ठिकाणी इथिल क्लोराईड म्हणजे कोण माता व्हॉट इज द नेचर ऑफ इथिल क्लोराईड इज अ प्रायमरी अल्किल हॅलाइड बिकॉज द एच विल अटॅच दैट कार्बन एंड दैट कार्बन हैव अ प्राइमरी नेचर एंड ड्यू टू दिस रीजन इथिल क्लोराईड इज द प्रायमरी अल्किल हॅलाइड. सी द एग्जांपल ऑफ दिस वन CH3 CH2 CH3 एंड हियर द वन हायड्रोजन विल बी रिप्लेस्ड बाय द ब्रोमीन. वी टेक द ब्रोमीन मधल्या कार्बनला लागलेला आहे. सी वाच स्ट्रक्चर आणि खाचं एक्झाम्पल बिलकुल दॅट आहे कारण वी आर टेकिंग द एक्झाम्पल ऑफ पर्टिक्युलर वन वन एक्झाम्पल ठीक आहे फॉर द अंडरस्टँडिंग पर्पज. सो दिस सीरीज द Br विल बी अटॅच टू दिस कार्बन अँड दिस कार्बन विल अटॅच टू द अदर टू कार्बन सो दॅट द नेचर ऑफ दिस कार्बन इज सेकंडरी सो द नेम ऑफ दिस कंपाउंड इज सेकंडरी सो द नेचर ऑफ दिस कंपाउंड इज सेकंडरी अल्किल हॅलाइड. का कारण हा ब्रोमिन जो आहे एक्स आहे एक्स आता कार्बनला लागला होता त्याचं नेचर सेकंडरी म्हणतो हा जो असेल याला म्हणतो सेकंडरी अल्किल हॅलाइड. द नेम ऑफ दिस कंपाउंड इज सेकंडरी 1 2 3 तीन नंबरचा अल्किल आहे अल्किल आहे म्हणजे अल्किल को लागला तीन नंबरचा अल्किल म्हणजे काय तीन नंबरचा प्रोपिल सेकंडरी प्रोपिल आणि आपण ब्रोमाइन. द नेम ऑफ दिस कंपाउंड इज सेकंडरी प्रोपिल किंवा मेजर आयपीसी नेम 1 2 3 कुठून निर्माण होते रिपोर्ट काय आहे तुम्ही नाव घेण्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या अल्किलाइडचा परत परत बोलते कारण तुम्हाला हे याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय माहिती का नॉमेनक्लेचर ज्याला नॉमेनक्लेचर आलं त्याला ऑर्गॅनिकचं सर्व काही रिॲक्शन होते कारण रिॲक्शन्स डिपेंड करतात त्याच्या फॉर्म्युल्यावरती आणि फॉर्म्युला डिपेंड करतो त्याच्या नावावरती ठीक आहे. वाईस वर्सा एक्झाममध्ये नाव पण आणि फॉर्म्युला पण याचा वापर केला जातो याला काही बंधन नाही की तुम्ही नाव वापरले पाहिजे आणि फॉर्म्युला वापरला पाहिजे असं काही नसतं त्याच्यामुळे तुम्हाला दोन गोष्टी वाईस वर्स आल्या पाहिजे नावावरून स्ट्रक्चर स्ट्रक्चरवरून नाव दोन गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे त्यासाठी तुम्हाला याचं आयपीक नाम 1 2 3 दोन नंबरच्या कार्बनला कोण लावलाय ब्रोमो 2 ब्रोमो आणि तीन कार्बन आहे प्रॉप आणि प्रत्येक कार्बनमध्ये कुठला बॉन्ड आहे सिंगल म्हणून काय त्याचं नाव झालं 2 ब्रोमो प्रॉपेन 2 ब्रोमो प्रॉपेन थर्ड वन तिसऱ्या जो आपण तर्शरीकडे कार्बन करायचा
कॉमन नेम टर्शरी आणि हा काय आयोडीन आणि हा काय मग किती कार्बन बघा 1 2 3 4 चार नंबरचा चार नंबर असेल तर काय करतो आपण वर्ड रूट ब्यूट वापरतो आणि याला वायएल वापरतो काय झालं सेकंड टर्शरी ब्यूटील आणि काय हा कोण आहे आयोडाइड टर्शरी ब्यूटील आयोडाइड द नेम ऑफ दिस कंपाउंड कॉमन नेम काय सर टर्शरी ब्यूटील आयोडाइड क्लियर आणि याच्या नंतर याचं हे झालं कॉमन नेम याचं आयपीसी नाव दिस इज अ लॉन्गेस्ट चेन ही बघा ती ही समोरची आपली लॉन्गेस्ट चेन नंबर पुढे द्या नंबर मी कडे होता 1 2 3 दोन नंबरचा कार्बनवरती कोण आहे 2 नंबरचा कार्बनवरती मिथिल आहे 2 नंबरचा कार्बनवरती आयोडीन पण आहे म्हणून आयडो 2 मिथिल 2 आयडो 1 2 3 3 आय पॅरेंट चेन मध्ये म्हणून प्रॉप आणि हा सिंगल बॉन्ड म्हणून काय झालं ए आणि सो द नेम ऑफ दिस कंपाउंड इज टर्शियरी ब्यूटील आयोडाइड सर आयपीसी नाव काय असं तर प्रश्न विचारला गेला मला आला पाहिजे टर्शियरी ब्यूटील आयोडाइड सर चला आयपीसी नाव काय 2 मिथिल 2 आयडो प्रोपेन क्लियर आहे अशा प्रकारे आपण 1 2 3 4 प्राइमरी सेकंडरी आणि टर्शियरी अल्किल लाइट असं क्लासिफिकेशन बघितलं परंतु ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ कार्बन वी आर प्राइमरी सेकंडरी अल्किल लाइट सेकंडरी अल्किल लाइट एंड टर्शियरी अल्किल लाइट याच्यानंतर अजून 1 2 3 टाइपच्या आपल्याकडे अजूनही कार्बन आहे तर ते कार्बन बघू आपण एकाचं नाव आहे ऍनिलिक कार्बन आता ऍनिलिक कार्बन म्हणजे कुठला कार्बन जर आपण या ठिकाणी थोडं स्ट्रक्चर काढतो मी CH2 डबल बॉन्ड CH अँड देन सिंगल बॉन्ड अँड देन हियर द X सी द X विल बी अटॅच टू दॅट कार्बन विच इज नेवर टू द डबल बॉन्ड डबल बॉन्ड वाला कार्बनच्या नेवरमध्ये असेल बघा इथे डबल बॉन्ड हा डबल बॉन्ड वाला कार्बन आहे बरोबर या नेक्स्ट टू द डबल बॉन्ड वाला कार्बन ठीक आहे द कार्बन ज्याला आपला एक्स लागलाय आणि तो कार्बन अशा कार्बनला लागलाय ज्याच्या शेजारी काय डबल बॉन्ड ठीक आहे बघा हा कार्बन याच्या शेजारी काय डबल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्ड वाला कार्बनला जर एखादा कार्बन लागला असेल आणि त्याला जर एक्स लागला असेल डबल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड अँड देन कार्बन अँड देन विल बी एक्स देन द नेचर ऑफ दिस विल कॉल्ड एज यस ऍलिलिक कार्बन म्हणजे हा जो कार्बन आहे बेटा या कार्बनला म्हणतात ऍलिलिक कार्बन द कार्बन व्हिच इज नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्डचा नेक्स्ट जो कार्बन आहे त्या कार्बनला म्हणायचं ऍलिलिक कार्बन सी दिस कार्बन कार्बन डबल बॉन्डचा नेक्स्ट जो कार्बन आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डचा जो नेक्स्ट कार्बन आहे त्याला म्हणायचं ऍलिलिक कार्बन आणि त्या ऍलिलिक कार्बनला जर एक्स लागला जर त्या ऍलिलिक कार्बनला एक्स लागला जसं आपण प्रायमरी कार्बनला एक्स लागला तर काय झालं प्रायमरी अल्किल हॅलाइड तसा ऍलिलिक कार्बनला जर एक्स लागला तर काय होतो ऍलिलिक हॅलाइड करेक्ट आहे जसं प्रायमरी अल्किल हॅलाइड असं इथे काय होईल ऍलिलिक सॉरी ऍलिलिक काय तर ऍलिलिक हॅलाइड प्राइमरी अल्किल हॅलाइड तसा आपण काय होईल ऍलिलिक ऍलिलिक हॅलाइड कारण हा जो कार्बन आहे हा कसा आहे ऍलिलिक आहे आणि या ऍलिलिक कार्बनला आपण एक्स लावलाय म्हणून तो झाला ऍलिलिक हॅलाइड नेक्स्ट आता हा झाला तुमचा ऍलिलिक कार्बन त्याच्यात आपल्याकडे बेंझिलिक कार्बन पण आहे बेंझिलिक कार्बन असा कार्बन विच इज अटॅच टू दॅट बेंझिन रिंग बघा CH2X बघा द कार्बन द एक्स विल बी अटॅच टू दॅट कार्बन विच इज अटॅच टू द बेंझिन रिंग बेंझिन रिंगला हा कार्बन अटॅच झालेला आहे बरोबर की नाही बेंझिन रिंग विल बी अटॅच टू दिस कार्बन अँड दिस कार्बन ऑन दिस कार्बन द एक्स विल बी अटॅच सो द बेंझिन रिंगचा नेक्स्ट जो कार्बन येतो बेंझिन रिंगचा नेक्स्ट जो कार्बन येतो त्याला म्हणायचं बेंझिलिक कार्बन
बरोबर the carbon on that carbon the benzyl group is attached benzene ची रिंग आपण एखाद्या कार्बनला लावली आणि त्या कार्बनचं नेचर विचारलं गेलं बेंजीन रिंग आपण एखाद्या कार्बनला लावली आणि त्या कार्बनचं नेचर जर आपण विचारलं गेलं तर त्या कार्बनचं नेचर होईल बेंजीलिक कार्बन बरोबर बेंजीन घ्यायचा कार्बनला लावायचा आणि त्या कार्बनला लावायचं बेंजीलिक कार्बन आणि त्या बेंजीलिक कार्बनला जर X लागला तर त्याचं नाव होईल बेंजीलिक हॅलाइड ठीक आहे त्याचं नाव होईल बेंजीलिक हॅलाइड याच्यानंतर दुसरा अजून नेचर आहे विनिलिक कार्बन आता विनिलिक कार्बन म्हणजे काय तर विनिलिक कार्बन मध्ये डायरेक्ट डबल बॉन्ड वाला कार्बनला जर आपण एक्स लावला असेल डबल बॉन्ड वाला कार्बनला जर आपण हे देखील एक्स लावला असेल जसं की इकडे वरती बघितलं आपण CH2 डबल बॉन्ड CH आणि याला जर आपण एक्स लावलेला असेल याच्यामध्ये आणि याच्यामध्ये स्लाइड फरक आहे पण तो मेन फरक आहे स्ट्रक्चरल फरक आहे त्यामुळे त्याच्यामध्ये इश्यू होत असेल एलिलिक कार्बन इज द कार्बन व्हिच इज नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड हियर द विनिलिक कार्बन इज द कार्बन व्हिच इज डबल बॉन्डेड कार्बन डबल बॉन्ड ज्या कार्बनच्या शेजारी आहे डबल बॉन्डेड कार्बन मध्ये द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्या मध्ये आहे ज्या कार्बन मध्ये त्या कार्बनचं नेचर असतं विनिलिक कार्बन आणि अशा विनिलिक कार्बनला हा विनिलिक कार्बन आहे आपण विनिलिक आहे याला काही लागलं नाही त्यावर प्रॉब्लेम नाही पण या कार्बनचं आणि या कार्बनचं विनिलिक कार्बन 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 डबल बॉन्ड म्हणजे दोघी कार्बन कसे असतात विनिलिक असतात आणि त्यापैकी कुठला तरी एखाद्या कार्बनला जर आपण एक्स लावला तर त्याचं नेचर होतं विनिलिक हॅलाइड एक्स म्हणून काय झालं विनिलिक हॅलाइड मग तुम्ही तिथे क्लोरीन वापरा ब्रोमिन वापरा काय मिळेल तसं नाव होईल विनिलिक जो असेल तो विनिलिक क्लोराईड विनिलिक ब्रोमाइड विनिलिक आयोडाइड विनिलिक क्लोराईड ऍज लाईक दिस सो दॅट द कार्बन विनिलिक कार्बन इज अ कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधले कार्बन जे असतात त्यांचं नेचर असतं विनिलिक कार्बन क्लियर आहे त्याच्यानंतर या ठिकाणी हे जे काही प्रकार आहे हे ध्यानात ठेवा कारण प्रायमरी कार्बन सेकंडरी कार्बन टर्शियरी कार्बन याच्यानंतर हे थोडस वेगळं पडतं त्याबद्दल वादच नाही पण तू डबल बॉन्ड वाल्या कार्बनच्या शेजारचा जो कार्बन असतो त्याचं नेचर असतं ऍलिलिक डबल बॉन्ड मधल्या कार्बनचं नेचर असतं विनिलिक हे मेन फरक तो वापरला आणि शेवटी जो फरक पडतो त्या ठिकाणी अशा कार्बनला ज्याला बेंझिनची रिंग लागली त्या कार्बनला म्हणतो बेंझिन बेंझिलिन बेंझिन लागला म्हणून बेंझिलिन करेक्ट आहे की नाही या ठिकाणी बेंझिन एखाद्या कार्बनला बेंझिन लागला म्हणून तो बेंझिलिक कार्बन आणि अशा कार्बनला जर एक लावतो काय होईल बेंझिलिक हॅलाइड तशा पद्धतीनं फक्त कॉमन सेन्स तुला जागृत ठेवा अशा मध्ये आपण आज काय बघितलं तर क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघितलं पहिलं तर त्याच्यात आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बट ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ पहिलं तरी बघितलं आपण नंतर बघितलंय बेसिस ऑफ नेचर ऑफ कार्बन त्याच्यानंतर बघितलं आपण त्याच्या आधी बघितलं हॅलोजनचे क्लासिफिकेशन परंतु ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ऍटम हॅलोजन ऍटम किती वापरले वन वापरतो मोनो टू वापरतो डाय बोर्डामध्ये कामाचे आणि तुम्हाला नीट मध्ये पण कामाचे असतील आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हा जो पार्ट आहे हा पार्ट पूर्णपणे तुमचा हा पूर्णपणे जे डब्ल्यूचा पार्ट आहे याच्या अगोदर जो घेतला तो थेरीचा पार्ट होता तुमचा बोर्डाचा आपल्या जे आपलं बोर्ड आहे HSC बोर्ड त्याचा पार्ट होता आता हा जो पार्ट घेतला आपण हा पूर्णपणे आपल्या जे डब्ल्यू साठी इम्पॉर्टन्स आहे याच्यानंतर सुद्धा आपण प्रिपरेशन मध्ये असं बघू त्याच्यामध्ये HSC बोर्ड पण कव्हर होईल आणि ज्यामध्ये JEE पण कव्हर होईल थँक्यू व्हेरी मच